नमस्कार, रुची पॅलेट टेस्टी राईडच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी मेघना आपलं खूप खूप स्वागत करते. माझे युट्यूबवरचे व्हिडिओ आपण पाहत आहात याकरता आपले खूप खूप धन्यवाद. आपण जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर ते लगेचच करा. नवीन व्ह्यूअर्स असतील तर त्यांना सुद्धा विनंती की त्यांनी सबस्क्राईब करावं. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कॉमेंट करा, लाईकही करा. त्याचप्रमाणे फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरही तुम्ही मला फॉलो करू शकता. चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. भेळ असो अथवा शेवपुरी, समोसा असो किंवा कचोरी, या सर्व पदार्थांची लज्जत तेव्हा वाढते जेव्हा त्यासोबत दिली जाते ती आंबट गोड चटणी. आज मी शेअर करते ह्याच आंबट गोड चटणीचा व्हिडिओ. पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये एक वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, साखर गुडे इतकं पाणी घेतलेलं आहे. साखर फक्त विरघळून घ्यायची आहे पाण्यामध्ये. पाण्याला उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण पाव वाटी आमचूर घेतलेले आहे ते घालायचं. आता काही कोरडे मसाले घालू. एक टेबलस्पून चाट मसाला, 3 टेबलस्पून तिखट घालायचं, 3 छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये जिरेपूड 1 टीस्पून, धनेपूड 1 टेबलस्पून, 1/2 टीस्पून काळं मीठ, 1/2 टीस्पून साधं मीठ. मिक्स करूया. चटणीचा थिकनेस आपल्याला पाहिजे तसा आपण ठेवू शकतो. आपण बघू शकतो इथे ही चटणी जर आपण चाट सोबत सर्व करणार असू, म्हणजे चाट मध्ये घालणार असू, तर आपण ही थोडीशी पातळ ठेवायची. आणि जर का समोसा, कचोरी, दही वडा या सोबत सर्व करायची असेल तर ती थोडीशी दाट किंवा घट्ट असायला पाहिजे. चटणी होत आलेली आहे. आता यामध्ये मी टरबूजाच्या बिया, ज्याला आपण मगज बी म्हणतो, त्या घालणार आहे. चटणी झालेली आहे, आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया. चटणी इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आपण बघू शकतो याची कन्सिस्टन्सी, याचा रंग खूपच अप्रतिम आलेला आहे. ज्याप्रमाणे आपण मार्केटमधून समोसे, कचोरी विकत आणल्यावर त्यासोबत चटणी येते, त्याचप्रमाणे ही चटणी तयार झालेली आहे. याला आपण चाटमध्ये सुद्धा वापरू शकतो. ही आता सर्व करूया. तर सध्या ही चटणी मी शेवपुरी आणि भेळेमध्ये वापरणार आहे. याचप्रमाणे आपण दही भल्ला, दही वडा, समोसा, कचोरी, वेगवेगळ्या प्रकारची भजी यामध्ये या चटणीला आरामात वापरू शकतो. बघू शकतो आपण ही दिसायला अप्रतिम झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात कुठलेही आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत. आणि अजून एक, यामध्ये जे तिखट घातलेलं आहे ते काश्मीरी तिखट असल्याने याला रंग तर सुरेख आला आहे पण तिखटपणा मुळीच नाही आहे. म्हणजेच ही प्रॉपर आंबट गोड चवीची चटणी आपली इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.